सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद आणि अशा अनेक मुख्य शहरांना जोडणारं मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच आपलं कर्जत जामखेड. नमस्कार, आपलं कर्जत जामखेडच्या या भागात तुमचं स्वागत. जामखेडच्या सुफळ प्रवासानंतर आज आपण कर्जतमधल्या काही महत्वाच्या देवळांना भेट देणार आहोत. कर्जत जामखेडची खासियत म्हणजे या भूमीला बरीच देवळं लाभली आहेत, म्हणजेच भाविक पर्यटकांसाठी ही जागा कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. पूर्वी या ठिकाणी शेगूड नावाचं जंगल होतं. जंगलातल्या एका चंदनाच्या खोडात मी आहे असा दृष्टांत एका भक्ताला मिळाला. मग त्याने जाऊन तिथे खोडकुदळ टिकवाच्या सहाय्याने खोदून त्या खोडातील खंडोबाऱ्याची ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढली व तिथेच एक छोटं मंदिर बांधून या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. काही वर्षानंतर श्री पुंडे नावाच्या जहागीरदाराने इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचं बांधकाम करून त्याला भक्कम अशी दगडी तटबंदी बांधली. 350 वर्षापूर्वीचं असलेलं हे मंदिर 2 ते 3 एकरामध्ये पसरलेलं आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. अनेकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची महाराष्ट्रात आणि कर्नाटकात 12 जागृत देवस्थानं आहेत. या 12 मल्हार मंदिरांपैकी एक म्हणजे हे शेगूडचं खंडोबा मंदिर. सोलापूर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात येताना शेगूड हे शेवटचं गाव. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला सुबक सभामंडप आणि मोठी पितळी घंटा दिसते. खंडोबाचं दर्शन होताच मनात येळकोट येळकोट जय मल्हार ही आरोळी दुमदुमायला लागली. देवळाभोवती प्रदक्षिणा घालताना इथे नीरव शांतता जाणवते. देवळाची इतर माहिती मी इथल्या पुजाऱ्यांकडून घेतली. नमस्कार. 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 हा तर पुजारी साहेब, मला सांगा या मंदिराचं महत्व काय, याची याचं वैशिष्ट्य काय, याचा इतिहास काय? ही शेगूड देवस्थान जे आहे हे 12 मल्हारपैकी एक असून हे कर्जत तालुक्याचं ठिकाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले बांधकाम जे आहे ते 1695 मधलं बांधकाम आहे. अच्छा. आणि म्हणजे इकडे ही मूर्ती कोणी बसवली का? ते बसवली नाही आहे. ही मेन स्वयंभू आहे. ती स्वतः देव इथं प्रकट झालेली आहे. बरं, इकडे काही उत्सव वगैरे होतात का? रामसदेवाची मार्गशिरी पौर्णिमेला दत्तजयंतीला यात्रा भरते. त्या यात्रेला संध्याकाळी 12 घोडा पालखी निघती. आम्ही गावकरीचे मुसबे काढतो. बाहेर मिरवणूक निघती. मिरवणूकून 5:30 घोडा पालखी मंदिरामध्ये येते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी जे काय संध्याकाळी आमच्या देवाला जी वाजेकाम येतं सगळी पारावर गावकरी जमतात. आम्ही गावकरी वर्ग निघतो 1.5 लाख रुपये सगळी. ती यात्रेला जी काय आम्हाला उत्सव लागतो, जे खर्च देवाला उडवायला काय वाजीवणारी येते, ह्याला आम्ही सगळी गावकरी जमून पारावरती बोलून सकाळच्या पहिली 8-9 त्यांची हजेरी घेऊन त्यांना पैसे वाटतो. अच्छा. आणि ते पैसे वाटल्याच्यानंतर आम्ही परत गावकरी जेवण करायला घरी जातो. पाहुणं रावलं सगळी आणि घरून आलो की आम्ही दुकानदाराची वर्गणी गोळा करतो. आणि ती सगळी हिशोब गावकऱ्याची वर्गणी ती मिळून एका ठिकाणी गावकरी जमून पुन्हा वाजवी ती म्हणून आम्ही तीन हंगामा सुरू करतो. जो हंगामा आमचा संध्याकाळी 6 संपतो. बरीच गंमत असते म्हणजे. बरं, धन्यवाद. धन्यवाद. पुजाऱ्यांशी बोलून झाल्यावर खंडोबाच्या जागरणाला हजर राहण्याचं भाग्य मला लाभलं. जागरणाच्या नादात अगदी तल्लीन होऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. शेगूडहून नगरला जाताना तासाभराच्या अंतरावर असलेलं मिरजगाव. Thank you.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या मिरजगाव या गावी तथागत बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. असंख्य लोकांचं हे प्रेरणास्थान आहे. शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा सामाजिक उत्सवांच्या दिवशी पुस्तक वाटप, व्याख्यानं असे सामाजिक उपक्रम राबवले जातात. आता मी काही ग्रामस्थांशी चर्चा करतो. नमस्कार आजी. नमस्कार. बरं आजी, मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मिरजगावला भेट दिली त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही फरक जाणार? पुष्कळ बरं. लोकांचं राहणीमान, स्वच्छता खूप कळाली आणि त्याप्रमाणे वागतात. त्या काळात म्हणजे तुम्ही स्वतः भेटलात त्यांना किंवा काही? मी 1944 साली मी लहान होते. अच्छा. त्यावेळेस बाबासाहेब डिकळे साहेबांच्या वाड्यात आलते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकडे आले होते तेव्हा तुम्ही होता? हो, दुरून बघितलं. त्यावेळेस आमच्या भावाला मांडीवर सुद्धा घेतलं बाबासाहेबांनी. एवढी मात्र खरी आहे. म्हणजे तेव्हा जी काही परिस्थिती होती गावाची आणि आता जी काही परिस्थिती आहे त्याच्या तसंच म्हणजे सगळ्या दृष्टीने तुम्हाला असा काही आमूलाग्र फरक झालेला जाणवतो का? आमूलाग्र शिक्षण, राहणीमान आणि घराची स्वच्छता हे खूपच बदल झाले. पण मलाही जाणवतो तिकडे आल्यावर चांगुलपणा निर्माण. बरं, मला सांग तुझं नाव काय आणि आजीने सांगितलं तसं एकदम टाप टीप युनिफॉर्म घालून जातेस का? हा, व्हेरी गुड, शाबाश. तर मंडळी, हे होतं आपलं प्रगतीपथावर असलेलं मिरजगाव. आता जाऊया आपल्या पुढच्या ठिकाणी. मिरजगावपासून काही अंतरावर मांदळी हे गाव लागतं. गावात प्रवेश केल्यावर उत्तरेला लालगीर बाबांचा समाधीमठ अगदी सहज दिसून येतो. सभामंडपात समोरच्या बाजूला लालगीर बाबांचं समाधीस्थान आहे. तिथे आतमध्ये फक्त बाल ब्रह्मचारी असलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो. सभामंडपाच्या आग्नेय दिशेला आत्माराम गिरी महाराजांची जिवंत वास्तव्य असलेली खोली दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी एकाच शारीरिक अवस्थेत खडतर तपश्चर्या करत असल्याचं सांगितलं जातं. इथल्या चिमुकल्यांच्या कीर्तनामध्ये सहभागी होऊन मन अतिशय प्रसन्न आणि मंत्रमुग्ध झालं. आपला पुढचा मुक्काम म्हणजे कर्जत शहरात वसलेलं सद्गुरू गोदड महाराजांचं मंदिर. कर्जत येथील हे देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि शिवाय कर्जतवासियांचं ग्रामदैवतही आहे. एका राजघराण्यातल्या मुलानं भौतिक सुखांचा त्याग केला, 17 वर्ष घोर तपस्या केली आणि अचानक पंढरपूरची वाट धरली. ही कथा आहे गोदड महाराजांची. त्याची महती एवढी आहे की आजही पालखी कर्जतहून पंढरपूरला न जाता पंढरपूरहून गोदड महाराजांच्या पिठीसाठी कर्जतला येते. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिल कृष्णजी काकडे, गोदड महाराज देवस्थान ट्रस्ट. अच्छा, इकडे इशू असतं. हो. मला सांगा, आत्ता मी थोडं बहुत ते गोदड महाराजांबद्दल ऐकलं किंवा माहिती मिळवली त्याप्रमाणे ते राजघराण्यातले होते. हो. कुठलं राजघराणं होतं? भोसले घराण्यातले. मग कर्जतला कधी आले? कर्जतला तिथून पांडुरंगांनी आज्ञा दिली की तो आता कर्जत गावी जिथं जन्म झाला त्या गावीचा तिथं तुझं कार्य भरपूर राहिलेले. बरं. इथं 8 वर्षे महाराजांनी ग्रंथ सामुग्री ही जी आता लिहिलेली पूर्ण महाराजांनी इथे येऊन लिहिलेले ते. इथल्या काही भक्तांची चर्चा करून मला समजलं की महाराजांनी आपल्या जीवनकाळात अनेक महत्त्वाच्या तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यकशास्त्र यासारख्या विषयांवर विपुल लेखन केलं. त्यांच्या कर्जत येथील वास्तव्यात त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी औषधी उपचारही केले. माझा आजचा दिवस संपन्न करण्याअगोदर मला इकडच्याच ग्रामस्थांनी सांगितलेल्या एका चाकोरीबाहेरच्या मंदिराला भेट द्यायचं मी ठरवलं.
राशींच्या जवळच दुर्गाव हे गाव आहे. दुर्गावचं महत्त्व फक्त ऐतिहासिकच नाही तर पौराणिक सुद्धा आहे. महाभारतातल्या दुर्योधनाचं दुर्मिळ कदाचित एकमेव मंदिर ते हेच. असं म्हणतात की अज्ञातवासात असताना पांडवांनी या गावातच वास केला होता. शिवाय गावकरी असंही म्हणतात की दुर्योधनाची मूर्ती जर कोंडून ठेवली तर तिला घाम फुटतो आणि बाहेर भरपूर पाऊस पडतो. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे दुर्गाव हे नाव दुर्योधनाच्या नावावरूनच पडलं आहे, कारण दुर्योधनानं अखेरचा श्वास इकडेच घेतला होता. इंटरेस्टिंग. अख्खा दिवस प्रवास करून शरीर अगदी शिणून गेलंय, पण अनेक देवांना आणि देवळांना भेटी दिल्यावर मनाला एक आध्यात्मिक उभारी आली. हीच उभारी घेऊन आपण आपलं कर्जत जामखेडच्या पुढच्या भागात जाणार आहोत.